नमस्कार, आज आपण आळूच्या पानाच्या वड्याची रस्सा भाजी बनवू। त्यासाठी काय साहित्य लागतं तर ते बघू। 2 चमचे गरम मसाला, 3 इंच खोबरं, 2 कांदे, थोडीशी कोथिंबीर, 8-10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक, 1/2 वाटी शेंगदाणे, 1 मोठा चमचा तेल, चवीनुसार मीठ, 1/4 चमचा हळद, 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा जिरे मोहरी, 1 टमाटर, थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता। आता पूर्ण मसाला शेंगदाणे सोडून आपण पूर्ण हे मिक्सरमधून बारीक वाटून घेऊ। टमाटेही मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं, आपल्याला मसाल्यातच टाकायचं। थोडंसं पाणी टाकून काढायचं। आता कढई गॅसवर तापायला ठेवली, त्यात तेल टाकू, तेल तापलं की त्यामध्ये मोहरी टाकायची, जिरे टाकायचे, नंतर कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकायची। वाटलेला मसाला टाकायचा, छान हलवून घ्यायचं त्याला। मसाला चांगला परतला की त्यामध्ये हळद टाकायची, नंतर लाल तिखट, परत मिक्स करून घ्यायचं। आता यात थोडंसं पाणी टाकायचं, परत थोडंसं परतायचं आणि नंतर पाणी टाकायचं। रस्सा आपल्याला पाहिजे तेवढा पातळ करायचा आणि शेंगदाणे मिक्सरमधून वाटून घेते तोपर्यंत मसाला परततो। भाजीला उकळ येते, नंतर हे वाटलेलं वाटण टाकायचं शेंगदाण्याचं। भाजी आपल्याला पाहिजे तेवढी पातळ किंवा घट्ट आपण करू शकतो, त्यानुसार पाणी टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं। भाजीला छान उकळी येऊ द्यायची। भाजी उकळली की त्यावर चिरलेली कोथिंबीर टाकायची, आणि गॅस बंद करायचा। तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। आपली भाजी आता तयार झालेली आहे।